नागस मधील भाग्यश्री ज्वेलर्स अँड स्टील सेंटरला आजच अवश्य भेट द्या. कवटीमांका तालुक्यातील नागस अत्यंत नाव असलेले सांगलीच्या नागस येथील भाग्यश्री ज्वेलर्स अँड स्टील सेंटर होम अप्लायन्सेस मेन रोड नागस अवश्य भेट द्या. मुख्य बाजारपेठ नागस येथे डिजिटल वस्त्याची खास सोय आणि त्याचबरोबर टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, कूलर, एलईडी टीव्ही व इतर संसार उपयोगी सर्व साहित्य मिळणार आता एकाच छताखाली. त्याचबरोबर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध. आधार कार्ड घेऊन या आणि उधार वस्तू घेऊन जा होलसेल रेट. तर मग चला एकदा अवश्य भेट देऊन या संधीचा लाभ घ्या. संपर्क दादासू डिगोळे, मोबाईल नंबर 94 22 23 53 14 किंवा 93 25 40 54 55 अथवा या नंबरला कॉल करा आणि संधीचा लाभ घ्या. सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. सीके मराठी. सोलापूर न्यायालयाच्या आदेशानुसार 7/12 उतार्यावर नोंद करण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी मंद्रूपच्या मंडल अधिकारी सर्कल आणि कोतवाला लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. मंद्रूपच्या एका कुटुंबात वारसा नोंदीचा वाद होता. न्यायालयाचा निवाडा झाल्यानंतर निकालाची प्रत तक्रारदाराने मंडल अधिकारी मदनसिंह परदेशी यांच्याकडे दिली. निवाड्यानुसार 7/12 उतार्यावर नोंद करण्यासाठी मंडल अधिकाऱ्यांनी सातत्याने चालढकल केली. काही दिवसांपूर्वी तक्रारदाराने त्यांना फोनवरून विचारणा केली असता नोंदीसाठी 25,000 रुपये कोतवाल मल्लीनाथ बाळगी यांच्याकडे देण्याची मागणी मंडल अधिकाऱ्यांनी केली. तक्रारदाराने याबाबत बोललेले कॉल रेकॉर्डिंग लाचलुचपत विभागाकडे सादर केले आणि त्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात आली. अँटी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी एक लाच मागणीचा गुन्हा आज दाखल केलेला आहे. याच्यामधली थोडक्यात हकीकत अशी आहे की याच्यामधले तक्रारदार जे आहेत त्यांच्या आईने वारस नोंदीकरिता अर्ज दाखल केलेला होता. त्या तो जो आहे त्या अर्जाच्या वरती तक्रारदारांनी हरकत घेतली होती. त्याच्यावरची सुनावणी होऊन तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्याकरता इथले कोतवाल ते आहेत अप्पर तहसील कार्यालय मंद्रूप दक्षिण सोलापूर इथले. त्यांनी वरिष्ठांना द्यायला लागतील म्हणजे त्यांचे मंडळ अधिकारी अप्पर तहसील कार्यालय मंद्रूप दक्षिण सोलापूर यांनी ह्याच्याकरता 25,000 रुपये लाचेची मागणी केली होती आणि त्यांनी खात्री करून देण्याकरता मंडळ अधिकाऱ्यांशी फोनवर बोलूनही दिलं होतं आणि त्या मंडळ अधिकाऱ्यांनी त्याच्याकरता संमती दिली होती 25,000 रुपये लाच म्हणून स्वीकारून हे काम करून देण्याकरता. आमच्याकडे तक्रार झाल्यानंतर ज्या वेळेला पडताळणी झाली त्याच्यामध्ये या गोष्टी सगळ्या स्पष्ट झाल्या, परंतु लाचेचा स्वीकार काय झाला नाही. त्याच्यामुळे ही पडताळणी जी आहे ती 2 ऑगस्ट आणि 5 ऑगस्ट अशा 2 वेळेला झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता दोघांनाही आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. त्यांची नावं अशी आहेत, आरोपी लोकसेवक मदन सिंग सुपड सिंग परदेशी, वय 35 वर्ष, मंडळ अधिकारी अप्पर तहसील कार्यालय मंद्रूप दक्षिण सोलापूर, आणि मल्लीनाथ रेवणसिद्ध बाळगी कोतवाल अप्पर तहसील कार्यालय मंद्रूप दक्षिण सोलापूर यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल मंद्रूप पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे. आपला सदरची कारवाई आणि जी आहे ती आमच्या अँटी करप्शन ब्युरोने माननीय श्री राजेश बनसोडे पोलीस अधीक्षक आमचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्र आणि श्री सूरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून आमच्या टीमने ही कारवाई केलेली आहे. सर्व लोकांना सर्व जनतेला आमची ही कळकळीची विनंती आहे की त्यांनी कोणीही पोलीस कोणीही अधिकारी सरकारी अधिकारी कर्मचारी
किंवा त्यांच्या वतीने कोणी एजंट म्हणून जे शब्द आपल्याकडे आहे तो एजंट हे जर सरकारी काम करण्याकरता लाच हे पैशाच्या स्वरूपात किंवा अन्य कोणत्या स्वरूपात जर मागत असतील तर आम लोकांनी आमच्याकडे तक्रार करावी. आम्ही अशा प्रकारच्या कारवाया करत असतो आणि लोकांनी त्याच्याकरता आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1064 त्या क्रमांकावर आम्हाला संपर्क करावा. आम्ही अशा कारवाया करू. सोलापूर भ्रष्टाचार मुक्त करण्याकरता आपण सहयोग द्यावा ही विनंती. धन्यवाद.